खरं तर हा एसटी कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे तो मागत सरकारनं संपवणं गरजेचं होतं, परंतु सरकार या विषयामध्ये नेहमीच चालढकलपणा करत राहिलं. आता समितीचा अहवाल आल्याच्या नंतर तर सरकारनं स्पष्टपणे या विषयावरती मार्ग काढणं गरजेचं होतं, परंतु काढला नाही. मागच्या 8 दिवसापूर्वी माननीय सभापती महोदय यांच्या दालनामध्ये एक सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये आमचे विरोधी पक्ष नेते होते, सभापती, उपसभापती, नंतर परिवहन मंत्री आणि बाकीचे आमदार. त्या बैठकीमध्ये जे ठरलं त्या पद्धतीनं सरकारनं निर्णय जाहीर करणं गरजेचं होतं. आता त्यामध्ये काय ठरलं ते आम्ही बोलणार नाही, परंतु त्या बैठकीत सगळ्या पक्षाचे आमदार होते, सत्ताधारी तिन्ही पक्षाचे होते, भाजपचे होते. तर तिथं ज्या पद्धतीनं ठरलं आहे, माननीय परिवहन मंत्री महोदयांनी सभापतींच्या समोर जो सर्व पक्षीय आमदारांना शब्द दिला आहे त्या पद्धतीनं सरकारनं वागावं. परंतु त्यामध्ये काहीतरी मागं पुढं दिसतं आहे, परंतु जोपर्यंत हे निवेदन करत नाहीत, त्यांनी उद्या सभागृहामध्ये निवेदन करणं अपेक्षित आहे. काल सभागृहामध्ये जेव्हा जयंत पाटील सेकापचे नेते आणि माननीय विरोधी पक्ष नेते यांनी या विषयावरती वरच्या सभागृहामध्ये चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 1-2 दिवसामध्ये आम्ही निवेदन करतो. तर उद्या त्यांच्याकडून निवेदन येणं अपेक्षित आहे. जे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी ज्या 18 मागण्या माननीय मंत्री महोदयांच्या समोर मांडल्या आणि त्या सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे त्यांनी उद्या स्पष्ट करावी. एसटी कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. तुमची लहान मुलं, तुमची पत्नी, तुमचे वयस्कर आईवडील यांच्यासाठी तुम्ही आधार आहात. आत्तापर्यंत जवळपास 100 च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु सरकारच्या भूमिकेमध्ये काही फरक पडला नाही. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही आत्महत्या करण्यानं बाकीच्या आमच्या कर्मचाऱ्यांना सरकार काहीतरी चांगला निर्णय घेईल, सरकार निर्धावलेलं आहे, ते काही निर्णय घ्यायला तयार नाही. परंतु तुमचा जीव महत्त्वाचा आहे, आपण संघर्ष करून मिळवू. आम्ही सर्वजण तुमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं ठामपणे सभागृहात लढतोय, रस्त्यावरची लढाई करतोय. तुम्ही आत्महत्या करू नका, परत एकदा तुम्हाला विनंती करतो. आणि सरकारच्या मानगुटीवरती बसून तुमच्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडवून घेऊ. सरकारनं किती जरी चालढकलपणा केला तरी आम्ही त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडू. माननीय परिवहन मंत्री महोदयांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आमची हीच अपेक्षा आहे. जे माननीय सभापती महोदय यांच्या दालनामध्ये तुम्ही सर्व पक्षीय आमदारांना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना जो शब्द दिलाय त्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये तुमची भूमिका मांडा, इतकीच आमची मागणी आहे.